राज्यात कोरोनाच्या काळात कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांना वयोमर्यादेचा कालावधी वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून शासनाचे लक्ष वेधले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर दिलेल्या उत्तरात सांगितले की कोरोना कालावधीत पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध न झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सतरा डिसेंबर दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयाद्वारे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना परीक्षा परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष बाब म्हणून डिसेंबर दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या कालावधीत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींच्या अनुषंगाने परीक्षेला बसण्याची मुभा दिली होती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जानेवारी दोन, बावीस दोन बावीस हजार बावीस पासून डिसेंबर दोन हजार बावीस अखेरपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एकोणीस हजार एकशे पंचेचाळीस इतक्या पदांकरिता एकशे अठ्ठावीस जाहिराती देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन दोन हजार सोळापासून दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींच्या सरासरी संख्येच्या तुलनेत ही संख्या दुपटीहून अधिक आहे जानेवारी दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार बावीस अखेरपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सदर जाहिरातींच्या अनुषंगाने होणाऱ्या परीक्षांना बसण्याची अतिरिक्त संधी कोविड कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना तरतुदीनुसार उपलब्ध झाली आहे कोविड कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांची स्पर्धा परीक्षांना बसण्याची संधी हुकली आहे अशी वस्तुस्थिती नाही असे उत्तरात म्हटले आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट